सर्वांचे या व्हिडिओमध्ये आपण स्केल घटक म्हणजे समरूप त्रिकोण काढणे शिकलो आज या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळावर स्पर्शिका काढायला शिकूयात तुम्हाला माहित आहे का इथे प्रत्येक स्थितीत बिंदूंनी वर्तुळावर काढल्या जाणाऱ्या रेषांची संख्या काय असेल प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि आपले उत्तर मिळवा इथे या स्थितीत बिंदू वर्तुळाच्या आतमध्ये आहे आणि आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिले आहे की वर्तुळाच्या आत असणाऱ्या बिंदूपासून पासून स्पर्शिका काढता येत नाही म्हणून स्पर्शिकेची संख्या शून्य असेल इथे बिंदू वर्तुळावर आहे आणि आपण जाणतो की वर्तुळावर असणाऱ्या कोणत्याही बिंदूवरून फक्त आणि फक्त एकच स्पर्शिका काढली जाऊ शकते आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून फक्त आणि फक्त दोनच स्पर्शिका जाऊ शकतात या आता बघूयात की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून स्पर्शिका कशी काढली जाते एक वर्तुळ ज्याचे केंद्र वर्तुणा वर्तुणा का ओ आहे ज्याच्या बाह्य बिंदूतून समजा टी पासून वर्तुळावर स्पर्शिका काढायची आहे असे करण्यासाठी सगळ्यात आधी आपण बिंदू ओ आणि टीला जोडूयात ज्यामुळे आपल्याला रेषा विभागाला ओ टी मिळते आता या रेषा विभागाला ओ टीला दुभागूया म्हणजे बायसेक्ट करूया ज्यामुळे आपल्याला रेषा विभागाला ओ टीचा मध्यबिंदू एम मिळतो जी रेषा विभागाला ओ टीला दोन बरोबर भागांमध्ये ओ एम आणि एमटी मध्ये दुभागते बिंदू एम ला केंद्र मानून तसेच ओ एम किंवा एमटी ला त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढूयात जे दिलेल्या वर्तुळाच्या बिंदूंना पी आणि क्यू वर छेदते आता बिंदू टीला बिंदू पी आणि क्यू सोबत जोडा ज्यामुळे रेषा टी पी आणि टी क्यू मिळतात ज्या दिलेल्या वर्तुळाच्या बिंदू टी पासून दोन अभिप्रेत रेषा आहेत आता हा प्रश्न येतो या रचनेतून आपल्याला या स्पर्शिका कशा मिळतात या पाहूयात कसे बिंदू ओ ला बिंदू पी सोबत जोडूयात ज्यामुळे आपल्याला रेषा विभागाला ओ पी मिळते जी वर्तुळाची त्रिज्या आहे तर आपण पाहू शकतो की कोण टी पी ओ अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्कल मध्ये बनलेला कोन आहे आणि आपल्याला माहित आहे की अर्धवर्तुळावर बनवलेला कोन समकोन असतो म्हणून कोन पी, पी ओ समकोन असेल तर मग आपण म्हणू शकतो का की टीपी ओपी वर लंब आहे अगदी बरोबर हे दोन्ही एक दुसऱ्यावर लंब आहेत आणि जसे की आपण मागील धड्यात शिकलो होतो की स्पर्शिका वर्तुळाच्या त्रिज्येवर लंब असते म्हणून आपण म्हणू शकतो की टीपी वर्तुळाची स्पर्शिका असेल तर तुम्ही आता म्हणू शकता का कि टिकू पण वर्तुळाची स्पर्शिका आहे आता केलेल्या विधीनुसार तुम्ही या प्रश्नाचे उत्तर स्वतःच मिळवू शकता आज या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळावर स्पर्शिका काढायला शिकलो यापुढील व्हिडिओमध्ये या संबंधित काही उदाहरणे पाहूयात